नमस्कार मित्रांनो, मी स्वप्निल राजन समेळ, जावा फॉर अँड्रॉइडच्या आजच्या 17व्या भागामध्ये मराठी बोलीवाहिनीवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. तर मागच्या भागामध्ये आपण स्टॅटिक व्हेरिएबल विषयी माहिती घेतलेली, पण स्टॅटिक व्हेरिएबल आपण जेव्हा इथे जेव्हा मी स्टुडंट क्लासमध्ये आपलं नवीन स्टॅटिक व्हेरिएबल जे आपण बनवलेलं स्टँडर्ड त्याला प्रायव्हेट केलं, आणि हे प्रायव्हेट केल्यानंतर आपण त्याचे सेटर आणि गेटर इथे बनवले, पण यानंतर आपल्या मेन ऍक्टिव्हिटीमध्ये एक एरर दाखवायला लागली. तर ह्याच्यानंतर आपण हे बघितलं नव्हतं, तर हा पार्ट आपला राहिलेला, तर तो आपण आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया पटकन 2 मिनिटांमध्ये, आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर जसं की आपल्याला माहिती आहे की आपण इथे हे प्रायव्हेट केलं, तर प्रायव्हेट केल्यानंतर हे व्हेरिएबल कसे ऍक्सेस होतात, तर हे व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी सेटर आणि गेटर यूज करावे लागतात, जसं की सेट एसटीडी आणि गेट एसटीडी, बरोबर. तर अशाच प्रकारे आता जसं की मला इथे याची व्हॅल्यू मला इथे पाहिजे स्वप्निलची, बरोबर. सगळ्यात पहिले तर मला ही व्हॅल्यू सेट करायची आहे, तर ही मी कशी सेट करणार, बरोबर. तर ह्यासाठी मला काय करावं लागेल, तर हा ऑब्जेक्ट माझा असं वापरू शकत नाही, तर मला इथे काय करावं लागेल, स्वप्निल माफ करा नावच चुकलेलं आहे, डॉट सेट नाही. तर आता जसं की आपल्याला माहितीये की आपण हे सेटर आणि गेटर आपल्या स्टॅटिक व्हेरिएबल साठी बनवलेत, बरोबर. तर ह्यासाठी आपल्याला स्टुडंट डॉट सेट स्टँडर्ड इथे वापरायला लागेल. जेव्हा मी याला 12 करेन, सेट स्टँडर्ड 12, आणि इथे मला जर ऍक्सेस करायचं असेल तर मला इथे लिहावं लागेल स्टुडंट डॉट गेट स्टँडर्ड. तर हे गेट स्टँडर्ड मला इथे वापरावं लागेल जेव्हा मला ह्याला ऍक्सेस करून याच्यात व्हॅल्यू पास करायची आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हे गेटर आणि सेटर इथे वापरू शकतो. हे अशा प्रकारे नाही करता येणार आपल्याला, मला सगळीकडे इथे याला डबल करायची गरजच नाही, आता आपण हे काढलेले. तर अशा प्रकारे आपल्याला सेटर आणि गेटर मेथड वापरायला लागतात जेव्हा आपण प्रायव्हेट मध्ये आपलं स्टॅटिक व्हेरिएबल वापरतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली एरर इथे पूर्णपणे रिझॉल्व झालेली आहे, आणि आपण हे ऍप्लिकेशन रन केलं तर आपल्याला आउटपुट सुद्धा येणार आहे, 12 आउटपुट येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण हे आतापर्यंत स्टॅटिक व्हेरिएबल बघितलं. तर आजच्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत, तर हा प्रोग्राम आपला रन होतोय तोपर्यंत आपण बघूया. ऍक्च्युअली प्रोग्राम रन झालेलाच आहे आपला एका मिनिटाच्या अवधीमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता थोडं वर गेलं तर की या आपल्या तिघांना पण 12 व्हॅल्यू आलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण सेटर आणि गेटर इथे वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण स्टॅटिकचा भाग तर पूर्ण झाला. तर आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट मधला सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट इनहेरिटन्स विषयी. तर इनहेरिटन्स म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण अजून 2 क्लास बनवूया. तर जसं की आपण मागच्या भागामध्ये म्हणजे मागच्या काही भागांमध्ये आपण एक स्टुडंट क्लास बनवलेला, तर आता मी एक काम करतो, मी इथे अजून एक नवीन क्लास बनवतो आणि न्यू मध्ये जातो जावा क्लास, आणि मी इथे देतो SCI स्टुडंट, बरोबर. अशा प्रकारे मी इथे स्टुडंट बनवलेला आहे, मी ओके करतो, ठीक आहे. हा मी SCI स्टुडंट हा एक क्लास बनवला. मी अजून एक क्लास बनवतो ह्याच्यामध्ये आणि जावा क्लास, आणि ज्याला मी नाव देतो COM स्टुडंट, ओके. तर मी अशा प्रकारे हे 2 क्लास बनवले. तर आता हे 2 क्लास म्हणजे काय, तर एक आहे आपला स्टुडंट क्लास, त्यानंतर मी बनवला सायन्स स्टुडंट आणि कॉमर्स स्टुडंट. म्हणजे स्टुडंट 2 प्रकारचे असतात. आता या एक्झाम्पल मध्ये आपण 2 प्रकारचे घेतो, स्टुडंट बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण समजा आपल्या कॉलेजमध्ये 2 स्ट्रीम्स आहेत, सायन्स आणि कॉमर्स. तर सगळ्यात पहिले काय असतं, जो आपल्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये येतो तो असतो स्टुडंट, आणि त्याची मग ब्रँच, तर हा सायन्सचा स्टुडंट आहे, हा कॉमर्सचा स्टुडंट आहे. तर अशा पद्धतीने हे 2 क्लासेस मी वेगळे बनवलेले आहेत, बरोबर. तर आता जसं की आपण स्टुडंट क्लास मध्ये सगळ्यात पहिले इथे आपले इन्स्टन्स व्हेरिएबल डिक्लेअर केलेले, बरोबर, हे प्रायव्हेट मध्ये केलेले. तर असं सायन्स स्टुडंटचे स्वतःचे इन्स्टन्स व्हेरिएबल काय असतील, तर आपण एक बघूया इथे
ग्रेड वगैरे घेतलेली आहे, तर आपण इथे मार्क्स घेऊया. सायन्स स्टुडंट्सचे मी डिक्लेअर करतो. प्रायव्हेटच डिक्लेअर करूया आपण. प्रायव्हेट इंट एस सी आय मार्क मार्क्स म्हणजे सायन्स मध्ये त्याला किती मार्क्स मिळाले. तर मी ह्याला इथे आपण हे इथे डिक्लेअर करू करत नाही, आपण ह्याला कन्स्ट्रक्टर मध्ये डिक्लेअर करूया. कारण सायन्स स्टुडंट्सचे जे ऑब्जेक्ट असतील ते प्रत्येकाचे, सुरेश, स्वप्नील, रमेश, हे प्रत्येकाचे सायन्सचे मार्क्स वेगळे असणार. तर मी इथे इनिशियलाइज करून, म्हणजे प्रॅक्टिकली त्याचा उपयोग नाही, इनिशियलाइज आपण इथे नक्कीच करू शकतो. तर मी हे दिलेलं आहे, एक प्रायव्हेट इंट आपलं स्टेटमेंट बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आता जसं की मी ह्याला प्रायव्हेट बनवलं, तर प्रायव्हेट बनवल्यानंतर आपल्याला काय लागेल, तर आपल्याला लागेल सेटर आणि गेटर. सेटर अँड गेटर लागणार आहेत आपल्याला. तर मी हे सेटर्स आणि गेटर्स पण या व्हेरिएबलचे इथे बनवले, बरोबर. तर याच्यानंतर याच्यानंतर मला काय लागणार आहे, तर ह्याच्यानंतर मला इथे सगळ्यात महत्वाचं, तर आता अजूनपर्यंत आपला हा सायन्स स्टुडंट हा एकटाच आहे, म्हणजे हा वेगळा क्लास आहे, बरोबर. पण आता मला या स्टुडंट मध्ये जे नाव आहे, आय डी कार्ड आहे, ग्रेड आहे, हे सगळ्या सायन्स स्टुडंट्सना असणार आहे. तर मला इथे वेगळं वेगळं डिक्लेअर करायची गरज लागू नये, मला ते नाही करायचं ऍक्च्युली. कारण सायन्स स्टुडंट हा स्टुडंट आहे, सायन्स स्टुडंट इज अ स्टुडंट, बरोबर. हे इज रिलेशनशिप लक्षात ठेवा. सायन्स स्टुडंट हा स्टुडंटच आहे, म्हणजेच सायन्स स्टुडंट एक्सटेंड्स स्टुडंट. कसं झालं, सायन्स स्टुडंट एक्सटेंड स्टुडंट असं झालेलं आहे. म्हणजे स्टुडंटचा जो क्लास आहे हा सायन्स स्टुडंटनी एक्सटेंड केलेला आहे. तर आता आपल्याला इथे एरर आलेले, ते एरर मग जेव्हा मी कर्सर ठेवतो, तर देर इज नो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अवेलेबल इन द स्टुडंट, बरोबर. तर आता मी स्टुडंट मध्ये जातो. आपल्या स्टुडंट मध्ये आपला इकडे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, बरोबर. स्टुडंट मध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, पण सायन्स मध्ये नाहीये. तर जसं की आपण आपल्या मागच्या भागांमध्ये बघितलं, कन्स्ट्रक्टरच्या भागामध्ये, की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असायची गरज नसते, मग ही एरर काय येते. तर ही एरर याच्यासाठी येते की जेव्हा आपण एखादा क्लास एक्सटेंड करतो दुसऱ्या क्लास पासून, इनहेरिट केला जातो, तेव्हा त्या सुपर क्लास मध्ये जर कन्स्ट्रक्टर असेल, तर तो सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर या क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल होणं गरजेचं आहे. याचाच अर्थ काय, तर मला समजा आता मी पुन्हा एकदा इथे जनरेट वापरतो, आपण एक कन्स्ट्रक्टर बनवूया. आता आपल्याला कसं बनवायचं माहिती आहे, त्यामुळे आपण हे शॉर्टकट्स नक्कीच वापरू शकतो. तर इथे मी हा एक कन्स्ट्रक्टर बनवला आपला, बरोबर आहे. आता ऍक्च्युली कसं झालंय, हा कन्स्ट्रक्टर बनवल्या बनवल्या माझी इथूनची एरर गेलेली आहे, बरोबर. ही का गेली आहे हे दाखवण्यासाठी मी हा कन्स्ट्रक्टर डिलीट करतो. ऍक्च्युली मला ते तसं तुम्हाला दाखवायचं नव्हतं, पण ते झालं, त्यामुळे मी पुन्हा एकदा आता पब्लिक पब्लिक कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असतो, तर त्या क्लासचं नाव असतं. तर मी क्लासचं नाव लिहिलं आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर्स मध्ये आपल्याला काय पास करायला लागेल, तर पॅरामीटर्स मध्ये काय पास करायला लागतं की जे पण आहेत ते आपले, जसं की मी इथे इंट माफ करा, इंट आणि मी देतो इथे एस सी आय मार्क्स. तर मी हे इथे पास केलेले, तर तरी पण इथे पण एरर आहे. आता एरर काय, देर इज नो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर अवेलेबल इन, म्हणजे काय. तर जेव्हा पण, मी परत एकदा सांगतो तुम्हाला, परत एकदा नीट ऐका, जेव्हा पण एखादा क्लास त्याच्या मेन मुख्य क्लास पासून, याला सुपर क्लास बोलतात, सुपर क्लास पासून एखादा सब क्लास बनतो, म्हणजे साय स्टुडंट हा सब क्लास आहे स्टुडंटचा, तेव्हा जर स्टुडंट क्लास मध्ये कन्स्ट्रक्टर असेल, तर तुमच्या साय स्टुडंटच्या कन्स्ट्रक्टर मध्ये स्टुडंट क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करणं गरजेचं आहे. म्हणजे या ह्याच्यामध्ये मला ह्याचा कन्स्ट्रक्टर, स्टुडंटचा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे. तर तुम्ही कसा करणार, तर स्टुडंट काय आहे, सुपर क्लास आहे, तर मला इथे लिहावं लागेल सुपर, आणि सुपरचा इथे कन्स्ट्रक्टर. तर आता इथे एरर काय आले, तर इथे पॅरामीटर्स नाही पास केलेत मी. तर पॅरामीटर काय, नेम आहे पहिलं, स्ट्रिंग नेम, त्यानंतर इंट, आय डी कार्ड आणि कॅर. तर मी असा, तर मी ऍक्च्युली काम करतो, याला आता पुन्हा एकदा डिलीट करतो, कारण तुम्हाला कन्सेप्ट समजून झालेला आहे.
आता आपण आपलं टायपिंगचं हे वाचवूया आणि मी याला जनरेट करतो आणि इथे कन्स्ट्रक्टर मध्ये जातो आणि ओके करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की इथे काय आलंय, सुपर मध्ये नेम आलंय, आयडी कार्ड आली आणि ग्रेड आली आहे बरोबर. आणि दिस डॉट एस सी आय मार्क्स ला मी एस सी आय मार्क्स पास केले. तर जसं की मगाशी आपण हे जेव्हा बनवलेलं बरोबर, तेव्हा मी फक्त हे एकच पॅरामीटर इथे दिलेलं बरोबर, कारण आपल्याकडे इंटच आहे फक्त. तर ह्या सगळ्यांची एरर आली असती आपल्याला, कारण हे आपण इथे पासच नाही केलं, आपल्या क्लासमध्येच नाही येते तर आपण का पास करायची बरोबर. तर नेम, आयडी कार्ड, ग्रेड हे आपल्या ह्याच्यात कसे काय नाही आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला अशा पद्धतीने इथे डिक्लेअर करणं गरजेचं असतं. माफ करा, तर स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग आयडी कार्ड हे कुठून आले, तर हे सुपर क्लासच्या प्रॉपर्टीज जे आपण इथे वापरतोय. तर या अशा प्रकारे आपण इथे सुपर क्लासच्या प्रॉपर्टी सुद्धा पास केलेल्या आहेत आणि इथे सायन्स मधले मार्क्स सुद्धा पास केलेले आहेत. तर आता हे सायन्सचे मार्क्स जे आहेत ते आपल्याला इथे गेट मेथड आपली बनलेलीच असेल, जसे की सेट मेथड आहे. अशा पद्धतीने सायन्सचे मार्क्स सुद्धा ह्याच्यात आलेले आहेत, म्हणजे स्टुडंटच्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि सायन्सचे वेगळे मार्क्स आहेत. तर अशाच पद्धतीने आपण पटकन एक कॉमर्स स्टुडंटसाठी बनवूया. कॉमर्स स्टुडंटसाठी आपण देऊया, प्रायव्हेट डिक्लेअर करतोय, प्रायव्हेट इंट कॉमर्स मार्क्स सेमिकोलन, आणि पटकन मी याला जनरेट करतो. जनरेट मध्ये सेटर अँड गेटर घेतो, ओके करतो, आणि याला पण आपल्याला सगळ्यात पहिले एक्सटेंड करायचं आहे. एक्सटेंड कसलं करणार आहे हा, तर एक्सटेंड होणार आहे हा आपल्या मुख्य क्लास पासून, जो आहे कॅपिटल मध्ये टाकणं गरजेचं आहे स्टुडंट बरोबर. तर पुन्हा एकदा एरर आली, आपला कन्स्ट्रक्टर कॉल केलेला नाहीये सुपर क्लासचा. तर मी इथे राईट क्लिक करतो, जनरेट करतो, जनरेट केल्यानंतर कन्स्ट्रक्टरला कॉल करतो आणि अशा प्रकारे कॉम स्टुडंटचा कन्स्ट्रक्टर इथे बनलेला आहे. आता कुठल्याही प्रकारची एरर नाहीये, आपले कॉमर्सचे मार्क्स इथे आलेले आहेत बरोबर. तर आता ऍक्च्युअल मध्ये कसं काम करणार आहे, तर हा स्टुडंट क्लास आहे. स्टुडंट क्लासच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ते ह्या दोन्ही क्लासमध्ये आहेत आणि ह्या दोन्ही क्लासच्या स्वतःच्या वैयक्तिक काही प्रॉपर्टीज आहेत, जसे की सायन्सचे मार्क्स आहेत, याचे कॉमर्सचे मार्क्स आहेत. आता मी मेन ऍक्टिव्हिटी मध्ये जातो बरोबर. मी आपण एक काम करूया, याला असंच राहू दे. जसं की आपण इथे स्टँडर्डच त्याच्या स्टँडर्ड वगैरे आपण इथे बनवलेलं, हे स्टुडंट, न्यू स्टुडंट, तर हे ऑब्जेक्ट आपलं हे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण एक स्वप्नील, सुरेश, रमेश अशा प्रकारे हे आपले 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 ऑब्जेक्ट बनवले बरोबर. पण आता समजा, आता मी हा सगळा पार्ट एक कमेंट करतो बरोबर. हा सगळा पार्ट कमेंट करून टाकू, आपल्याला आत्ता ह्याची गरज नाहीये, जेव्हा लागेल तेव्हा बघू आपल्याला ऍक्च्युली करायचं काय आता. तर जसं की आता जर स्वप्नील असेल सायन्स स्टुडंट बरोबर, तुम्ही सायन्स स्टुडंट घेणार, सायन्स स्टुडंट स्वप्नील इज इक्वल टू न्यू कोण, सायन्स स्टुडंट बरोबर. आणि त्याचे पॅरामीटर्स मला इथे पास करायला लागतील बरोबर. त्याचे पॅरामीटर्स काय असणार आहेत, आता पुन्हा एकदा आठवा, जेव्हा मी सायन्स स्टुडंट बनवलेला तेव्हा सगळ्यात पहिले मी फक्त याच्यातलीच व्हॅल्यू टाकलेली की सायन्स मार्क्स. पण जसं की त्याच्यानंतर आपल्याला नेम, आयडी कार्ड आणि ग्रेड हे सुद्धा गरजेचं होतं, कारण हे सुपर क्लासच्या कन्स्ट्रक्टर मधले पॅरामीटर्स होते, त्यामुळे मला इथे हे सगळे पॅरामीटर्स द्यावे लागले होते. तर ते आता इथे आपल्याला द्यावे लागणार आहे बरोबर. सगळ्यात पहिले काय, तर नेम. तर नेम काय असेल, तर नेम असेल स्ट्रिंग मध्ये आहे त्यामुळे स्वप्नील. नेम नंतर माफ करा, जरा माझा आवाजाला थोडा हे झालाय, मी इथे इन्सर्ट पण प्रेस केलं चुकून कॉमा. आणि मी ह्या प्रोजेक्टला, बाजूच्या प्रोजेक्टला बंद करतो जरा थोडा. आणि इथे एक्सप्रेशन एक्सपेक्टेड, तर जेव्हा पण मी याच्यावर बघतो ना तेव्हा स्वप्नील आहे. स्वप्नील मध्ये नंतर आपल्याला काय होतं, तर आपल्याला ह्याच्यानंतर आय डी कार्ड नंबर होता. तर आय डी कार्ड नंबर मी देतो 1437 जो खाली दिसतो तो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॉमा देतो, ग्रेड जसं की नेहमीप्रमाणे मी इथे ए दिलेली आहे कॉमा. आणि कॉमा याचे सायन्सचे मार्क्स असतील 88. आता मी 88 दिले, ठीक आहे, काही देऊ शकता तुम्ही
तर अशा पद्धतीने इथे मी माझं एक नवीन सायन्स स्टुडंट म्हणून बनवलेलं आहे आता, बरोबर. तर आता मी दुसरा बनवतो, कॉमर्स स्टुडंट. कॉमर्स स्टुडंट कोण असेल, तर मी बनवतो सुरेश इज इक्वल टू न्यू कॉमर्स स्टुडंट, आणि त्याचं नाव असेल सुरेश कॉमा सुरेश कॉमा काय नाव त्याचा, आय डी 15538, त्याची ग्रेड आहे बी, आणि बी ग्रेड नंतर त्याचे कॉमर्स मधले मार्क्स आहे 90. ठीक आहे, जास्त मिळाले सुरेशला, काही प्रॉब्लेम नाही, मिळू शकतात. तर अशा पद्धतीने आपण इथे रमेशला नको डिक्लेअर करायला, करू तुम्हाला पाहिजे तुम्ही करू देखील शकता. आपण इथे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, ते कन्सेप्ट कडे लक्ष द्या, ते समजणं जास्त महत्वाचं आहे. तर जसं की आता मी इथे दोन ऑब्जेक्ट बनवले, एक स्वप्नील ऑब्जेक्ट बनवला, एक सुरेश ऑब्जेक्ट बनवला. या दोन्ही ऑब्जेक्ट मधले ह्या तीन गोष्टी कॉमन आहेत, त्यातलं नाव, आय डी कार्ड, ग्रेड, या तीन गोष्टी कॉमन आहेत. त्यासाठी आपण वेगळा सुपर क्लास वापरला, तो होता स्टुडंट. आणि स्टुडंट मध्ये मी एक साय मार्क्स आणि कॉमर्स मार्क्स असे दोन वेगवेगळे मेथड्स वापरले, तर मेथड्स नाही पॅरामीटर्स वापरले, जे त्यांचे स्वतःचे होते. तर अशा पद्धतीने वापरून मी आता खाली स्क्रोल करायची गरज नाही, मी इथेच ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता याला जसं पाहिजे तसं आपण प्रिंट करू शकतो. लॉग डॉट आय मध्ये, आणि मी इथे स्ट्रिंग देतो टॅग कॉमा, आणि कॉमा मध्ये मी सगळ्यात पहिले काय करतो, तर स्वप्नील डॉट गेट सायन्स मार्क्स प्लस ओके प्लस सुरेश डॉट गेट कॉमर्स मार्क्स, या दोघांचे मार्क्स मी इथे घेतलेले, आणि प्लस इथे आपल्याला स्ट्रिंग दिली पाहिजे म्हणून त्याचा एरर जाईल, तर मी इथे अजून एक स्ट्रिंग देतो स्वप्नील. इथे मी इन्सर्ट पुन्हा एकदा चुकून दाबले, इथे मी पुन्हा एकदा प्लस देतो, त्याच्यानंतर इथे प्लस मध्ये प्लस देतो सुरेश. ठीक आहे, तर सुरेशचे मार्क्स आणि स्वप्नीलचे मार्क्स असे आपण इथे बनवलेले आहेत. तर बघूया आपला प्रोग्राम आता कशा प्रकारे काम करतो. मी याला आपल्या प्रोग्राम मध्ये कुठेतरी एरर आहे, एक मिनिट, आपली एरर काय आहे सध्या, ओके, तर आपली एरर आहे इथे सेमिकोलन आपला मिस झालेला. तर अशी एरर कधी कधी होऊ शकते तुमची, तर त्यामुळे शक्यतो तुम्हाला जेवढा डिस्प्ले लेंथ मिळते त्याच्यामध्येच लिहायचा प्रयत्न करा, अशा पद्धतीने करू नका. तर याला मी थोडा खाली घेऊ शकतो, आणि आता मी याला रन करतोय. ठीक आहे, तर रन केल्यानंतर त्यासाठी मी माझा लॉक कॅट उघडतोय. लॉक कॅट मधलं हे पहिले डिलीट करतो पटकन. तर हे असं डिलीट झालेलं आहे. आता आपले स्वप्नीलचे मार्क्स आणि सुरेशचे मार्क्स आपले व्यवस्थित येतात का ते आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिले मी इथे टॅग दिला नव्हता, तर टॅग देतो, आणि इथे तुम्ही बघू शकता स्वप्नीलला 88 मिळाले, तर सुरेशला 90 मिळाले त्याचे कॉमर्सचे मार्क्स. तर अशा पद्धतीने आपला इथे सुपर क्लास काम केलेला आहे. तर कधी पण जेव्हा आता मी एक काम करतो की जसं की तुम्ही बघू शकता हा स्टुडंट हा आपला सुपर क्लास आहे, बरोबर. स्टुडंट हा सुपर क्लास आहे, आणि स्टुडंट क्लास मधली ही एखादी मेथड आहे गेट नेम सेट नेम, आणि मला जर सायन्स स्टुडंटच्या आतमध्ये त्या मेथडला चेंज करायचं असेल, जर मला ती मेथड एखादी चेंज करायची असेल, तर मी ती मेथड इथे तर नक्कीच कॉल करू शकतो, बरोबर. म्हणजे मी इथे अशा प्रकारे नक्कीच लिहू शकतो की पब्लिक, त्याच्यानंतर आपल्याला जर सेट करायचं असेल वॉइड, जर आपल्याला सेट मेथड करायचे, तर सेट नेम, तुम्ही ही मेथड इथे सेट नेम तर नक्कीच करू शकतो, पण ही सेट नेम
ही मेथड करताना ही कुठली मेथड करणार आहे, तर या मेथड मध्ये मला नक्की काय करायचंय हे पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर अशा वेळेला सेट नेम इथे मेथड वापरताना मी एक एक्झाम्पल देतोय, ऍक्च्युली असं आपण वापरणार नाही आहोत. तर सगळ्यात पहिले इथे ऍट द रेट ओव्हर राईड, म्हणजे जेव्हा पण तुम्ही एखादी मेथड सुपर क्लासचे मेथड डज नॉट ओव्हर राईड द मेथड फ्रॉम इट सुपर क्लास, बरोबर, तर ही अजून ह्याची सुपर क्लासची मेथड ओव्हर राईड करत नाहीये, कारण आपण ती तशा प्रकारे डिक्लेअरच केलेली नाहीये. तर सुपर सुपर क्लासची जेव्हा मी एखादी मेथड वापरतोय ते सुपर डॉट सेट नेम, अशा प्रकारे जेव्हा मी इथे एखादी मेथड वापरतो नाव सेट करायला, त्याला जेव्हा मी एखादं नाव देतो तेव्हा आपण इथे ओव्हर राईड वापरू शकतो, बरोबर. एक मिनिट, तर जेव्हा पण आता मी हे एक एक्झाम्पल म्हणून देतोय की इथे सेट नेम आपण जेव्हा घेतलं तेव्हा नेम म्हणून आपण जेव्हा स्ट्रिंग डिक्लेअर केलेली आहे, बरोबर, तर स्ट्रिंग असं इनपुट येईल आणि इनपुट मध्ये आपण जेव्हा नेम देतो तेव्हा मी नेमच दिलेला आहे, थिंक नेम, आणि इथे पण तुम्हाला ते नेमच पास करायचे. तर अशा पद्धतीने आता तुमचं ओव्हरराईड पण सुद्धा बरोबर झाले. तर अशा पद्धतीने आपण एखादी मेथड इथे ओव्हरराईड करू शकतो. पण आता हे ही झाली आपली टायपिंगची मेथड, कारण मी नेहमी तुम्हाला पहिल्यांदा करून दाखवतो मग तुम्हाला दाखवतो की हे ऑटो जनरेट कसं होतं. तर जेव्हा मी इथे सेट करतो तेव्हा मला आता सेट गेट, सेट आयडी कार्ड, सेट नेम, आता मी ग्रेड वरती क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता सेट ग्रेड साठी ही ऑटोमॅटिक मेथड आलेली आहे माझ्याकडे, ही ओव्हर राईड आली आहे सेट ग्रेड आणि सुपर. आता मी ह्याच्यात ओव्हर राईड करू शकतो, म्हणजे ही मेथड मी माझ्या पद्धतीने या सायन्स क्लास साठी चेंज करू शकतो जी मी सुपर क्लास मधून घेतलेली आहे. तर सुपर क्लासच्या मेथडला मी इथे माझ्या पद्धतीने फक्त या सायन्स क्लास साठी, मग ही चेंज केलेली मेथड ही स्टुडंट क्लास साठी कॉमर्स स्टुडंट साठी नाही नसणार आहे, ही फक्त सायन्स स्टुडंट साठी असणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याच्यात बदल करू शकता, बरोबर. तर काही मग कुठल्याही प्रकारचे, ही जस्ट एक एक्झाम्पल आहे. तुम्ही जेव्हा पण इनहेरिटन्स करता तेव्हा सुपर क्लासची एखादी मेथड मध्ये तुम्हाला काही स्पेसिफिक बदल करायचे असतील तर तुम्ही ते त्याच्या इनहेरिटेड मतलब सब सब क्लास मध्ये म्हणजे छोट्या सब क्लासेस मध्ये तुम्ही त्याच्यातले बदल करू शकता. तर आपण इथे आपल्या मेथड पेक्षा आपण हे पण ऍक्च्युली मेथड्स आहेत त्या सगळ्या मेथड्स बघितल्या. तर अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्वतःच्या मेथड सुद्धा लिहू शकतो. या सेट आणि गेट मेथड आहेत, पण तुम्ही वेगळी काही करायची मेथड सुद्धा लिहू शकता, जशी की सायन्स स्टुडंट. तर सायन्स स्टुडंट्स काय करतो, तर सायन्स एक्सपेरिमेंट करतो, तर कॉमर्स स्टुडंट्स नाही करणार ते. तर त्यासाठी मी एखादी मेथड लिहितो पब्लिक एक्सपेरिमेंट करतो, तर आपल्याला रिटर्न नको असतील तर आपण व्हॉइड देतो, रिटर्न पाहिजे असतील तर आपण व्हॉइड देत नाही. तर आपल्याला मला रिटर्न्स काय पाहिजे, तर इंट म्हणजे मी इंटेजर मध्ये घेणार आहे, सगळ्यात सोपं आहे आपल्यासाठी सध्या. तर मी इंटेजर मध्ये काय डिक्लेअर करतो, तर हा नंबर ऑफ सायन्स प्रोजेक्ट्स, तर हा जरा मोठा व्हेरिएबल झाला पण ठीक आहे, नंबर ऑफ सायन्स प्रोजेक्ट्स, तर नंबर ऑफ सायन्स प्रोजेक्ट्स. तर हे ही एक मेथड झाली की यांनी किती नंबर ऑफ, ऍक्च्युली हे पॅरामीटर्स झालं. मेथड काय करणार, तर टू डू अ सायन्स प्रोजेक्ट, सायन्स प्रोजेक्ट ही एक मेथड झाली, म्हणजे सायन्स प्रोजेक्ट करणं हे ह्या सायन्स स्टुडंटचं काम झालं. तर हा काय करेल इथे ही मेथड मध्ये, तर या मेथड मध्ये हा काय करतो, तर इथे ऍक्च्युली मी टोस्ट नाही देऊ शकत, पण जर आपण हे बनवलंच टोटल तर याच्या आतमध्ये तुम्ही सायन्स प्रोजेक्ट साठी काय करणार ते लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही एखादी मेथड डिक्लेअर करू शकता सायन्स साठी, कॉमर्स साठी, आणि तुम्ही या स्टुडंट सब क्लासचे पण काही स्टुडंट सुपर क्लासची काही प्रॉपर्टीज याच्यात वापरू शकता, जसं की नेम आयडी आपण इथे वापरलं. जेव्हा पण तुम्हाला सुपर क्लासचा काही रेफरन्स घ्यायचा असतो तेव्हा तुम्हाला सुपर लिहावं लागतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुमच्या सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर तुमच्या सब क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल करणं गरजेचं आहे जेव्हा तुमच्या सुपर क्लास मध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलेला आहे. कन्स्ट्रक्टर डिक्लेअर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलेला असेल तर तुमच्या सब क्लास मध्ये सुद्धा अशा प्रकारचा कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला आतापर्यंत कसं समजलंय हे तुम्हाला खाली कमेंट करून सांगा, आणि समजलं नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, वेळ आली तर व्हिडिओ थोडा मागे जाऊन बघू शकता.
पण तरीही नाही समजलं तरीही काहीही प्रॉब्लेम नाहीये. आपण जेव्हा याच्यावर ऍक्च्युअली काम करायला सुरुवात करणार तेव्हा तुम्हाला हे हळूहळू समजतच जाणार आहे. कारण फक्त तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा, फंडा फॉक्स लक्षात ठेवा. फंडा फॉक्स म्हणजे काय, तर ज्या काही गोष्टी, जसं की हा फंडा फॉक्स आहे की तुम्ही कन्स्ट्रक्टर मध्ये, सुपर क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये जर तुम्ही कन्स्ट्रक्टर डिक्लेअर केलेला असेल तर सब क्लासच्या कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करावाच लागेल आणि त्या कन्स्ट्रक्टर मध्ये तुम्हाला सुपर क्लासचा कन्स्ट्रक्टर कॉल करावा लागेल. तर हा फंडा फॉक्स हे तुम्हाला करावंच लागेल, नाही तर तुम्हाला एरर येणार आहे. तर अशा प्रकारचे फंडा फॉक्स आपण पुढच्या भागात सुद्धा जाणून घेणार आहोत. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा, मित्रांना पोहोचवा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले म्हणजे. तर इथेच थांबूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद. सबस्क्राईब करा मराठी बोलीला आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मराठी बोलीचे सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम पाहण्यासाठी.